नमस्कार मी सुवर्णा तीन वाजताच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पुढचा एक तास आपण महाराष्ट्रभरातल्या देशभरातल्या काही महत्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत सुरुवात एका महत्वाच्या बातमीने करूया ब्रेकिंग न्यूज आहे ठाण्यातून ही बातमी येते परप्रांतीय मच्छी विकणाऱ्याला मारहाण करण्यात आलेली आहे ठाण्यामध्ये आगरी कुळी महिलेकडून या मच्छीमाराला चोप देण्यात आलाय परिसरात मच्छी विकतो म्हणून त्याला मारहाण झालेली आहे आमचे प्रतिनिधी अजित मांड्रे याला अधिक अजित हा सगळा काय प्रकार आहे ठाण्याच्या कुठल्या भागात ही मारहाण झालेली आहे आगरी कोळी महिलांकडून या मच्छीमाराला माराला ठाण्यातील खारीगाव कळवा खारीगाव पाखाडी जो भाग आहे या भागातील ही घटना आहे आणि इथे जर आपण पाहिलं तर या दृश्यामध्ये आपण स्पष्टपणे पाहू शकतो की आगरी कोळी एक महिला आहे आणि ती एका मच्छीवाल्याला त्या ठिकाणी मारत आहे आणि ही मारणारी महिला जी आहे ती देखील कोळी मच्छी विकणारी महिलाच आहे या महिलांचं असं म्हणणं आहे की वारंवार या सगळ्या लोकांना सांगून देखील हे मुद्दामून कळवा या ठिकाणी येऊन कमी भावामध्ये किंवा जी मच्छी असते ती ताजी नसते किंवा जी मच्छी असते ती वेगळ्या भागातली असते अशा पद्धतीचे खोट खोटनाटा सांगून मच्छी मच्छी धंदा करतात आणि धंदा जो आहे त्यावरती परिणाम करत आहेत आपल्याला माहिती आहे की हा फक्त वाद फक्त कळव्यातला किंवा ठाण्यातला नसून संपूर्ण महाराष्ट्रामधला वाद आहे की ज्या ठिकाणी स्थानिक आहे त्या स्थानिकांना आधी प्राधान्य दिलं जावं की त्यांनी तिथे व्यवसाय करावा आणि त्यानंतर बाहेरच्यांना त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जावं अनेक राजकीय पक्षांनी यावर आक्षेप घेत मोठं रणकंदन माजवलं होतं मोठं राजकीय त्या त्या ठिकाणी घडामोडी झाल्या होत्या राज्यभरात जाळपोळ देखील झाली होती आणि हाच एक भाग आहे की या आगरी कोळी महिलांचं एकच म्हणणं आहे की जे बाहेरून परप्रांतीय मच्छीवाले या ठिकाणी मच्छी विक्रेते विक्री करायला येतात त्यांना आम्ही वारंवार सांगितलं की तुम्ही दुसऱ्या भागात जाऊन मच्छी विका इथे आम्ही वर्षानुवर्ष धंदा करतोय तुम्ही इथे धंदा करू नका असं असताना देखील हे परप्रांतीय जे मच्छीवाले आहेत ते या ठिकाणी येतात मच्छी विकतात यावर त्यांनी अनेक वेळा आक्षेप घेतला होता आज सांगून देखील ते परप्रांतीय मच्छीवाले जे आहेत ते त्या ठिकाणी आले यामुळे या आगळीकोळी मच्छी मच्छी विकणाऱ्या महिलांनी जे आहे या जो मच्छी विक्रेता आहे परप्रांतीय त्याला चोप दिला आणि त्या ठिकाणी त्याची मच्छी जी आहे ती रस्त्यावर टाकून दिली हा प्रकार साधारणपणे दोन ते तीन तासापूर्वी म्हणजे एक दहा ते बारा दरम्यान घडलेला प्रकार आहे तळवा खरीगाव येथील पाखडी भागात हा घडलेला प्रकार आहे आणि दृश्यामध्ये आपण जर पाहिलं ती महिला जी अतिशय आक्रमक झालेली आहे त्या परप्रांतीय जो मच्छीवाला त्याची कॉलर पकडलेली आहे त्याची मच्छी खाली फेकून देते फार ही जसं तू म्हणालास फक्त कळवा खारीगाव या परिसरातला हा प्रश्न नाही तर महाराष्ट्रभरात हे दृश्य बघायला मिळतं धन्यवाद माहिती दिल्याबद्दल ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून येण्यासाठी